बाळासाहेब थोरात म्हणतात, कोणी कितीही अडचणी आणा, पुढील 5 वर्ष मीच मंत्री। मागील 5 वर्षात आपल्याला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयोग झाले, कुठेही काही चूक होऊ नये असा आपला प्रामाणिक हेतू आहे। त्यामुळे आपण कुठे सापडलो नाही, आताही आपण शुद्ध हेतूने काम करत असून पुढील 5 वर्ष आपणच मंत्री राहणार असल्याचा राजकीय टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला। सामान्य जनतेच्या भल्यासाठी नियम मोडले तर उद्या आमच्यावर आरोप होतील, आमच्या भोवती काही उद्योग झाला तर त्यावेळी तुम्ही फक्त एकदा भेटायला याल। सरकारमध्ये काम करीत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते। काही जण आपले काही चुकले की काय हे पाहायला येतात। मागील काळात अडचणी आल्या नाही असे समजू नका। काम करण्याचा प्रामाणिक हेतू असून शुद्ध हेतूने आपण काम करत आहोत। मिळालेल्या संधीचा उपयोग करीत जनतेच्या भल्यासाठी चांगले काम करीत राहणार आहे। काम करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते असे थोरात यांनी स्पष्ट केले। मागील वेळी म्हणजे भाजप सरकारच्या काळात आपल्याला अडचणी असल्याचे थोरात यांनी स्पष्ट करताना त्यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। काही लोकांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे काम चांगले असल्यामुळे मी कशातही सापडलो नसल्याचे त्यांनी सांगितले।